नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आज 19 फेब्रुवारी शिवजयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. अभ्यासकट्टा ॲपवर शिवजयंती निमित्त सगळे कोर्सेस फक्त 199 आणि 299 रुपयामध्ये तुम्हाला आपण देतो आहे. आरोग्य सेवक आरोग्य सेविकेचा सुद्धा संपूर्ण कोर्स या ठिकाणी अवेलेबल आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तुम्हाला उपलब्ध आहे. प्रश्न आहे, लाळेमध्ये कोणता विकर असतो, एन्झाईम आपण त्याला म्हणतोय. लाळेमधील ट्रिप्सिन, अमायलेज, लायपेज, टायलिन, बघा लाळेमध्ये असणारा विकर तुम्हाला विचारला आहे जो की अन्नाच्या पचनासाठी महत्वाचा आहे आणि तो टायलिन हा असतो. शरीरातील कोणत्या भागातील पेशीमध्ये लँगर हन्सची द्वीपे हा भाग असतो. बघा लँगर हन्सची द्वीपे ही कोणत्या पेशीमध्ये आहेत, जठर, यकृत, आतडे, स्वादुपिंड. बघा 45 नंबरचा प्रश्न आहे. लँगर हन्सची द्वीपे जी आहेत शरीरातल्या कोणत्या भागातील पेशीमध्ये असतात असा प्रश्न आहे. आणि मित्रांनो उत्तर तुमचं असलं पाहिजे स्वादुपिंड. स्वादुपिंड पॅनक्रियाज आपण ज्याला म्हणतोय तिथे ही द्वीपे असतात. यकृताच्या पेशींनी रक्तातील कोणता द्रव शोषून न घेतल्यास तो शरीरभर पसरतो आणि काबीळ नावाचा रोग होतो. यकृता संदर्भातला लिव्हर संदर्भातला हा रोग आहे. लिव्हर किती महत्वाचं आहे हे आपण यापूर्वी वारंवार बघितलेलं आहे. मग त्यामधला कोणता द्रव आहे, हिपॅरिन, एचजीएल, बिलिरुबिन, पॅरोकेसिन. आणि मला वाटतं तुम्हाला हा द्रव जो आहे जो शरीरभर पसरतो आणि काबीळ होतो, मग त्याच्यातून थोडासा पिवळेपणा असेल तोही आपल्याला जाणवतो. खाण्यामध्ये कडवटपणा वगैरे त्या बाबी सुद्धा जाणवतात. बिलिरुबिन नावाचा तो द्रव आहे. 1 ग्रॅम कर्बोदकापासून किती ऊर्जा प्राप्त होती असं म्हटलंय. 9 कॅलरी, 4 कॅलरी, 12 कॅलरी, 17 कॅलरी. बघा 47 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. 1 ग्रॅम कर्बोदक मित्रांनो 4 कॅलरी एवढी ऊर्जा या ठिकाणी तयार होती 1 ग्रॅम कर्बोदकापासून. शरीराचे तापमान नियंत्रणासाठी मेंदूचा कोणता भाग कार्य करतो. बघा शरीरातलं जे टेम्परेचर आहे ना ते कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम हायपोथॅलॅमस, हायपरथॅलॅमस, थॅलॅमस ही ग्रंथीची ती ग्रंथी आहे. त्या ग्रंथीतून हे कंट्रोलिंग चालतं. त्याचं नाव आहे हायपोथॅलॅमस. लाळ रक्तपेशी तयार होण्यासाठी कोणता घटक महत्वाचा असतो. व्हिटॅमिन सी, के, फॉलिक ऍसिड, कॅल्शियम, RBC आपण ज्याला म्हणतो. रेड ब्लड सेल्स आपण ज्याला म्हणतोय काय मित्रांनो, RBC साठी फॉलिक ऍसिड हा घटक महत्वाचा आहे. कोणता गट आहे जो सर्वग्राही व्यापक आहे किंवा ज्याला आम्ही युनिव्हर्सल रिसिपियंट असं म्हणतोय. ओ, ए, ए बी आणि बी आणि दो असं मी तुम्हाला म्हटलेलं होतं. ओ लो आणि दो आणि दो म्हणजे आ ए बी आणि दो सगळ्यांचंच चालतं आणि ओच सर्वांनाच चालतं. पॉलिश केलेल्या धान्यामधलं कोणतं जीवनसत्व नष्ट होतं. बघा पॉलिश केलेले धान्य म्हणजे तुम्ही ते पॉलिश केलेल्या धान्यामध्ये मग राईस जे म्हणतो आपण तांदूळ वगैरे ते म्हणू शकतात, गहू म्हणू शकतात. पॉलिशिंग केलंय त्याला अ ब द ई कशाचा नाश होतोय मित्रांनो, ब जीवनसत्वाचा नाश होतो. म्हणजे ब जीवनसत्व आपल्या शरीरामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. आई वडील यांचा रक्तगट ए आणि ए बी जर असेल तर बालकाचा अपेक्षित रक्तगट कोणता असू शकेल. अपेक्षित असा शब्द येईल तो अनपेक्षित नाही अपेक्षित. जर आई वडील यांच्या रक्तगटामध्ये एखादा ए आहे आणि एखादा ए बी आहे तर काय होऊ शकतं. ए बी ओ ए बी इंटरेस्टिंग आहे. अनपेक्षित असाच वापरावा लागेल खरं. म्हणजे अनपेक्षित की तो येणार नाही रक्तगट कोणता तर ओ नाही येणार. ए होऊ शकतो, बी होऊ शकतो किंवा ए बी होऊ शकतो, ओ नाही होणार. पुढे ब्ल्यू बेबी कोणाला म्हणायचा हा प्रश्न यापूर्वी सुद्धा आलेला आहे. जन्मतात डोळ्यामध्ये दोष असणारी मुलं, किडनीमध्ये दोष, मंद असणारी, हृदयामध्ये दोष, ब्ल्यू बेबी. गावाकडे तुम्ही ऐकलं असेल की हृदयाला छिद्र आहे म्हणतात. थोडक्यात हृदयामध्ये दोष असणारी जी मुलं असतात त्यांना आम्ही ब्ल्यू बेबी असं म्हणतो. इयर्स रोगाचं निदान करण्यासाठी कोणती टेस्ट असते. एलायझा, वेस्टर्न ब्लॉट, दोन्ही नाही. एड्स नावाचा रोग आहे. एड्स हा विषाणूजन्य आहे की जीवाणूजन्य आहे त्याच्यासाठी जो मग विषाणू कोणता. एलायझा टेस्ट आणि वेस्टर्न ब्लॉट. एलायझा असंही म्हटलंय त्याला, एल्सा असं इथे लिहिलंय. या आणि मी दोन्ही टेस्ट या ठिकाणी आहेत. नदीतील पाणी किती दूषित आहे हे ओळखण्यासाठी काय मोजलं जातं की पाणी दूषित आहे बाबा कसं ठरणार. पाण्यातील घाण,
क्लोरीन, ऑक्सिजन, नायट्रोजन, बघा इंटरेस्टिंग आहे. पाणी दूषित असेल म्हणजे काय वाढणार किंवा कमी होणार? मित्रांनो, पाणी दूषित असेल ना ऑक्सिजन कमी असणार त्या पाण्यामध्ये. ऑक्सिजनचं प्रमाण जेवढं कमी ना तेवढं ते पाणी दूषित. चांगलं पाणी म्हणजे काय? ऑक्सिजनयुक्त पाणी. MRI पूर्ण रूप, मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग रिस्पॉन्सिव्ह, ही रेझोनन्स इम्पॅक्ट काय म्हणायचं, 56 नंबरचा प्रश्न आहे. मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग आपण त्याला म्हणतोय MRI, मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग हा शब्द आहे. त्वचेला काळा रंग कशामुळे येतो? एनेस्थेसिया, मेलॅनिन, पेनिसिलिन, वेगस, बघा त्वचेला काळा रंग येतो आहे. 57 नंबरचा प्रश्न आहे, कशामुळे येतोय? त्वचेला काळा रंग जो येतोय तो मेलॅनिनमुळे येतो आहे. नेत्रभिंग काढून टाकल्याने कोणता दोष दूर होतो असं म्हटलंय? काचबिंदू, दृष्टी वैषम्य, मोतीबिंदू, रातांधळेपणा. नेत्रभिंग काढून टाकला तर सध्या महाराष्ट्र शासनाची आजपासून एक मोहीम चालू झाली, बघा पुढचे 15 दिवस. आज पेपरला तुम्ही न्यूज बघितली असेल, मोतीबिंदू शस्त्रक्रियेची मोहीम चालू आहे. ते नेत्रभिंग काढून टाकला की मोतीबिंदू हा दोष दूर होतो. रंग आंधळेपणा कोणत्या रंगाबाबत विशेषत्वे? पिवळा लाल, हिरवा लाल, निळा लाल, पिवळा हिरवा, रंग आंधळेपणा. दोन रंगाच्या बाबतीत जाणवतो, ते मधला एक हिरवा असतो आणि दुसरा लाल असतो. हिरव्या आणि लाल मधला फरक कळत नाही. तुम्ही जेव्हा तुमचं हे होतं ना सिलेक्शन होतं, सिलेक्शन एखाद्या सरकारी नोकरीमध्ये, तेव्हा तुमच्या मेडिकलमध्ये हा मुद्दा असतो. पित्त हा विकार शरीरातल्या कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? यकृत, फुफ्फुस, स्वादुपिंड, जठर. पित्त आपण म्हणतो ना ऍसिडिटी होती आहे, कुठे कुठून येतंय पित्त? पित्तरस कुठे स्रावतोय? यकृतामध्ये हे घडतंय. विकर काय आहे? बघ विकर आपण वरती बघितलं होतं, एन्झाइम. विकर हे काय आहे? एक मेदा आहे, प्रथिन आहे, आम्ल, जीवनसत्व. 61 नंबरचा प्रश्न आहे, विकर काय? विकर हे एक प्रथिन आहे. डोळ्यातील द्रवाचा दाब वाढल्यास कोणता आजार होतो? रातांधळेपणा, काचबिंदू, मोतीबिंदू, दृष्टी वैषम्य. बघा 62 नंबरचा प्रश्न आहे, द्रव्याचा दाब वाढला मोतीबिंदू केव्हा होतो हा विषय वेगळा आहे. रातांधळेपणा तुम्हाला मी सांगितला, रंगांधळेपणा वेगळा आहे, काचबिंदू दाब वाढला, काचबिंदू. सर्वसामान्य प्रौढ माणसाच्या शरीरातील तांबड्या पेशींची पांढऱ्या पेशीशी असलेलं प्रमाण, हा प्रश्न भारी. तांबड्या आणि पांढऱ्या पेशी दोघांचा रेशो काय? 100:1, 500:1, 700:1, 1200. आता हा प्रौढ माणसामध्ये तांबड्या पेशी किती असतात, पांढऱ्या असतात, हे आकडे आपण विज्ञानात बघितले. मग त्याचं प्रमाण 700 तांबड्या पेशी मागं 1 पांढरी पेशी, म्हणजे तांबड्या पेशी खूप जास्त प्रमाणात असतात. पाठीच्या कण्यामध्ये 33 मनके, मानेमध्ये किती? 7, 3, 13, 11. मानेमधील मनक्यांची संख्या मानेमध्ये 7 आहे. एकूण 33 पैकी मानेमध्ये 7 मनके आहेत. कोणता बी कॉम्प्लेक्सचा घटक नाही असं म्हटलंय तुम्हाला? रायबोफ्लेविन, थायमिन, फॉलिक ऍसिड, ऍस्कॉर्बिक ऍसिड. बघा 65 नंबरचा प्रश्न आहे, बी कॉम्प्लेक्स मध्ये रायबोफ्लेविन येतोय, थायमिन येतोय, फॉलिक ऍसिड सुद्धा येतोय. ऍस्कॉर्बिक म्हणजे जीवनसत्व सी. लसीकरणानंतर वॅक्सिनेशन शरीरामध्ये तयार होतात काय? टॉक्झिन्स, अँटीबॉडीज, लिम, प्लाझ्मा. लसीकरण केलंय तुम्ही, वॅक्सिनेशन केलंय, तुमच्या शरीरामध्ये काय तयार होत? 66 नंबरचा प्रश्न आहे, उत्तर तुम्हाला द्यायचंय मित्रांनो, अँटीबॉडीज तयार होत आहेत. प्रथिन कशापासून बनलेले असतात? साखर, अमिनो ऍसिड्स, फॅटी ऍसिड्स, न्यूक्लिक ऍसिड्स. प्रथिन प्रोटीन्स कशापासून बनतात? मित्रांनो प्रोटीन्स बनतायत अमिनो ऍसिड्स पासून. एकूण किती अमिनो ऍसिड्स आहेत? त्वचेमध्ये धर्मग्रंथींची संख्या कुठे सर्वाधिक असते? 68 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. इंटरेस्टिंग आहे, महत्वाचा आहे. कपाळ, हात, तळहात, पाठ, ऑप्शन तुमच्या समोर आहे. धर्मग्रंथी म्हणजे घाम सगळ्यात जास्त कुठे येतो? चला उत्तर द्या मित्रांनो, तळहातामध्ये. तळहात लक्षात ठेवा. शिवजयंती ऑफर आहे सर्वांना, या ठिकाणी खूप मोठी संधी आहे नवीन बॅचेस जॉईन करण्याची. आपण 2-2 महिन्याची आता बॅचेस आणले तुम्हाला कमी फीसमध्ये. ग्रामसेवकची विजयी भाऊ बॅच, पुरवठा निरीक्षकची बॅच आहे, आरोग्य सेवक, कृषी सेवक, खाकी बॅच, पोलीस भरतीची तलाठी, महाटीडी आणि सरळ सेवक. या व्यतिरिक्त तुम्हाला सब्जेक्ट वाईज बॅचेस सुद्धा आहेत. आता गणिताची आणि बुद्धिमत्तेची लेक्चर सुद्धा तुमचे आपण सुरू केलेले आहेत PYQ चे.
त्याचे ट्रिक सेशन सुद्धा तुम्हाला आता बघायला भेटतील आगामी परीक्षांसाठीचे. तर शिवजयंती ऑफर आहे फक्त 199 किंवा 299 मध्ये तुम्ही एक महिन्याच्या दोन महिन्याचे बॅचेस घेऊ शकता. जास्त घ्यायचे असेल तर थोडं पुढच्या स्लॉटमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी त्या सुद्धा अवेलेबल आहेत. कोणता विषाणू आहे जो तोंडावाटी प्रवेश करतो आणि चेतासंस्थेवर परिणाम करतो? हिपेटायटस व्हायरस, पोलिओ व्हायरस, HIV, अँटीव्हायरस. 69 नंबरचा प्रश्न आहे. तोंडाद्वारे प्रवेश करतो आहे, चेतासंस्थेवर परिणाम करतो आहे, त्याला आम्ही पोलिओ व्हायरस असं म्हणतोय. मानवाच्या शरीरातील लोहित रक्तकणिकाचे आयुष्यमान इतके असते, अनिश्चित 120-180 ती व्यक्ती जिवंत असेपर्यंत. लोहित म्हणजेच काय? रेड ब्लड सेल्स म्हणतोय, त्याला RBC म्हणतोय. किती कालावधीसाठी यांचं आयुष्यमान आहे? मित्रांनो 120 दिवसांचा आयुष्य आहे RBCचा. जठरामध्ये स्रवणारं पेप्सिन हे आहारातलं या पोषक तत्वाचं पचन करतं. प्रथिन, स्निग्ध, कर्बोदक, जीवनसत्व. जठरामध्ये स्रवणारं पेप्सिन कशाचं पचन करतंय? पेप्सिन जे आहे ते प्रथिनांचं पचन करते. पेप्सिन प्रथिन बस. प्रोटीन, बॉडी मास इंडेक्स, बॉडी मास BMI म्हणजे तुमचं वजन आणि उंची दोघांचा संबंध या ठिकाणी थोडक्यात. तुमची उंची किती आहे? समजा तुमची उंची आहे 160 सेंटीमीटर, कुणाची 170 आहे, तर ती 100 मायनस करा. तुमचं वजन 70 असेल ओके, तुमचं वजन इकडे 60 असेल ओके. 72 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. वजन किलोग्राम मध्ये भागिले उंचीचा वर्ग मीटर मध्ये असं म्हटलंय थोडक्यात. बघा इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. BMI वेगळ्या पद्धतीने यांनी काढलेलं आहे. ही BMIचं हे सूत्र वेगळं आहे, ते एक मी जे सांगितलं ती वेगळं आहे. नवजात अवस्था म्हणजे जन्मतः किती दिवस? नवजात, मी तुम्हाला शिक्षक भरतीच्या याच्यामध्ये नवजात अवस्थेवर एक पूर्ण लेक्चरच घेतलंय की बघा फायदा होईल. नवजात अवस्थेच्या सगळ्या बाबी आपण बघितल्या. 73 नंबरचा प्रश्न आहे. पहिले 28 दिवस आहे का, त्याला मी नवजात अवस्था म्हणतोय. हिपॅटायटिस म्हणजे विषाणूंच्या समूहामुळे होणारा यकृताचा दाह. हिपॅटायटिसचे ABCDE हे 5 मुख्य विषाणू आहेत. त्यापैकी संदूषित रक्तामार्फत पसरणारे हिपॅटायटिसचे विषाणू कोणते असं म्हटले? बघा हिपॅटायटिस यकृत, बघा बरं का, लिव्हरचा गेम होतोय हिपॅटायटिसमध्ये. तुम्ही जेव्हा कावीळ वगैरे होतो म्हणतात का, तेव्हा सुद्धा ही यकृताची टेस्ट करणं गरजेचे असते. मित्रांनो या हिपॅटायटिसचे कोणते विषाणू आहेत असं तुम्हाला विचारलं, B आणि C जे आहेत जे संदूषित रक्तामार्फत पसरतात. B आणि C दूषित रक्त. कोणता आदिजीव आहे ज्याला आपला जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी माणूस व डास या दोन पोषिंद्याची गरज आहे? माणूस आणि डास. सार्कोप्टिस KB, विब्रिओ कॉलरी, प्लाझ्मोडियम हायवॅक्स यापैकी नाही. प्रश्न भारी आहे, ज्याच्यामुळे खरं म्हणजे हिवताप होतो. माणूस आणि डास दोघांच्या माध्यमातून तो येतोय. प्लाझ्मोडियम हायवॅक्स नावाचा तो आदिजीव आहे. पेशीची ऊर्जा केंद्र पॉवर हाऊसेस आम्ही कशाला म्हणतोय? मायटोकॉन्ट्रिया, हरित लवकी, आंतरद्रव्य जालिका, पेशीतील केंद्रक. 76 नंबरचा प्रश्न आहे. पेशीची ऊर्जा केंद्रे मायटोकॉन्ट्रियाला आम्ही म्हणतोय. हिरड्या सुजून दातातून रक्त येण्याचं लक्षण कोणत्या रोगाशी संबंधित आहे? बघा बेरीबेरी, पेलाग्रा, एनेमिया, स्कर्वी. हिरड्या सुजताय, दातातून रक्त येत आहे, स्कर्वी हा रोग आहे. मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती? लोहित रक्तकणिका, रक्तबिंबिका, चेतापेशी, श्वेत रक्तकणिका. 78 नंबरचा प्रश्न आहे. मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी ही चेतापेशी आहे. कर्करोगजनक घटक कोणते? हायड्रोकार्बन्स, पारा, सल्फर डायऑक्साइड. म्हणजे कॅन्सर होऊ शकतो बाबा त्याने, कॅन्सरसाठी ते कारणीभूत आहे. काय मित्रांनो जे हायड्रोकार्बन्स आहे का ते यामध्ये येतात. आपण हे जे प्रश्न बघतोय ना आरोग्य विभागाचे 122 प्रश्नपत्रिका स्मार्ट स्टडी पब्लिकेशन विठ्ठल नागनाथ राऊतवर सरांचं हे पुस्तक आहे, यामधून आपण हे सगळं बघतोय. तुम्ही हे पुस्तक कोणते पुस्तक दुकानात जाऊन घेऊ शकतात, या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक भेटेल, तिथूनही तुम्हाला हे घेता येईल. चला आपण आरोग्याचे तांत्रिक लेक्चर घेत राहू. तुम्हाला हे लेक्चर आवडत असतील लाईक करत चला, शेअर करत चला, चॅनलला सबस्क्राईब करा.